खून प्रकरणात कोठडीत असलेल्या आरोपीने घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी नेताना धावत्या जीपमध्ये चालकाला हिसका दिला. यानंतर जीप उलटून 4 पोलीस, 2 पंच आणि आरोपी असे 7 जण जखमी झाले. पाटोदा मांजरसुंबा महामार्गावरील ससेवाडी फाट्याजवळ 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:30 सुमारास ही घटना घडली. रोहिदास विठ्ठल निर्मळ राहणार मुळुकवाडी तालुका बीड असं आरोपीचं नाव आहे. 26 रोजी सकाळी शेतीवादातून त्याने चुलते बळीराम मसाजी निर्मळ वय 75 यांचा कोयत्याने सपासप वार करून खून केला होता. त्याने चुलती केशरबाई बळीराम निर्मळ यांच्यावरही हल्ला केला. वाद सोडवण्यासाठी आलेल्या इतर दोघांना देखील मारहाण केली होती. या प्रकरणी रोहिदाससह त्याचे वडील विठ्ठल आणि आई कौसाबाई निर्मळ यांच्यावर नेकनूर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 26 रोजीच विठ्ठल आणि कौसाबाई यांना तर 27 रोजी रोहिदासला बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्या आई वडिलांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती तर रोहिदासला 1 दिवसाची कोठडी सुनावली होती. दरम्यान 28 रोजी आरोपी रोहिदास निर्मळला घेऊन नेकनूर पोलीस जीपमधून MH 23 F 11-14 मुळुकवाडीला घटनास्थळ पंचनामा करण्यासाठी जात होते. सोबत 2 सरकारी पंच होते. मधल्या सीटवर बसलेल्या आरोपी रोहिदास निर्मळ याचे दोन्ही हात पोलिसांनी पकडून ठेवले होते. दरम्यान ससेवाडी फाट्यावर त्याने आपले डोके चालक आणि सहाय्यक उपनिरीक्षक चंद्रकांत देशमुख यांच्या डोक्यावर आदळले, त्यामुळे त्यांच्या हाताला झटका बसला. यावेळी रोहिदासने स्टेअरिंगला हिसका दिल्याने जीप रस्त्याखाली उतरून उलटली. यात सहाय्यक निरीक्षक शेख मुस्तफा, सहाय्यक उपनिरीक्षक चंद्रकांत देशमुख, अंमलदार सचिन मुरुमकर, बाबासाहेब खाडे पंच म्हणून गेलेले नेकनूर ग्रामपंचायतचे कर्मचारी सय्यद फारेज, सय्यद रहेबाज व संदीप काळे हे जखमी झाले. शेख मुस्तफा यांच्या खांद्याला आणि डोक्याला दुखापत झाली असून आरोपी रोहिदास निर्मळ याच्या डाव्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. सर्व जखमींवर बीडमध्ये खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. आरोपीला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी खाजगी दवाखान्यात जाऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी डॉक्टरांकडून माहिती घेत आवश्यक त्या सर्व तपासण्या आणि उपचार करण्यास सांगितले.